नमस्कार, के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्र शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेचं रत्नागिरीत करण्यात आलं जोरदार स्वागत. 31st पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सतर्क, नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आवाहन. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रत्नागिरी इथं आयोजित राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेला मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद. MD नाईक हायस्कूल उद्यमनगर इथं आयोजित फन फेअरचं प्रांत जीवन देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन. आणि केंद्र शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित भारत संकल्प यात्रा उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, माजी आमदार बाळ माने यांनी केलं आवाहन. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आ जा, तुझे मां पुकारे अब, मीलो आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. केंद्र सरकारची विकसित भारत संकल्प यात्रा रत्नागिरी इथं दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेशी थेट संवाद साधला. गरीब को जोड़ रहा, युवा हो, महिला हो, गांव के सीनियर सिटीजन हो, सब आज मोदी की गाड़ी का इंतजार करते हैं और मोदी की गाड़ी के कार्यक्रम का इंतजाम भी करते हैं. और इसलिए इस महाअभियान को सफल बनाने के लिए मैं आप सभी देशवासियों का, विशेष करके मेरी माताओं बहनों का आभार व्यक्त करता हूं. नौजवानों की ऊर्जा इसके साथ लगी, नौजवानों की शक्ति इसमें लगी हुई है. सारे नौजवान भी इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए अभिनंदन के अधिकारी. उस स्थानों पर किसानों को खेतों में कुछ काम का समय होता है तो भी जब गाड़ी उनके यहाँ पहुंचती है तो अपना खेती का काम भी 4-6 घंटे छोड़ करके इस कार्यक्रम में जुड़ जाते हैं. तो एक प्रकार से गांव गांव में एक बहुत बड़ा विकास का महोत्सव चल रहा है. विकसित भारत संकल्प यात्रा को शुरू हुए अभी 50 दिन भी नहीं हुए हैं, लेकिन ये यात्रा अब तक लाखों गांवों तक पहुंच चुकी है. ये अपने आप में एक रिकॉर्ड है. मागील 10 वर्षात केंद्र शासनानं केलेल्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभर विकसित भारत संकल्प यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि त्याचे लाभार्थी पण स्वागत करत आहेत. सोनाली अमरदीप प्रसाद, मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांची योजनातर्फे पतविक्रेता योजनातर्फे याचं कर्ज घेतलं होतं 10,000 रुपयांचं. त्याच्याने मी विणकामाचं शिवणकाम विणकाम मी करते. त्याच्याबद्दल आवड
माझं नाव अनिता अनिल खानविलकर. मी माननीय पंतप्रधान मोदी यांच्या योजनेअंतर्गत मी 10,000 कर्ज घेतलं. त्यासाठी मी पापड उद्योग सुरू केला. त्यातून माझं घर ग्रह म्हणजे घर खर्च मी चालवते. मी त्यांचे मोदींचे आभार मानते. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राजन फाळके, सुप्रिया रसाळ, मानसी करमरकर, संपदा तळेकर, दादा ढेकणे, विक्रम जैन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि लाभार्थी उपस्थित होते. हॅलो, नमस्कार. माझं नाव संदीप वासुदेव जाधव. मी राहणार पटवणे आलीमोडी. मी माझं दुकान पोस्टाजवळ आहे, नारळ पाणी केंद्र. मी पंतप्रधान स्वनिधीतून 10,000 कर्ज घेतलं. ते वर्षभरात फेडलं आणि मला परत 20,000 कर्ज मिळालं पंतप्रधान स्वनिधीतून. मी पंतप्रधानांचा आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. याचा आपल्याला फायदा काय झाला? त्या पंतप्रधान योजनेतून मला भरपूर फायदा आला. म्हणजे माझं नारळ पाणी केंद्र बंद पडण्याच्या परिस्थिती होतं करोनाच्या काळात, ते माझं सावरलं आणि मी आत्मनिर्भर झालो या योजनेतून. माजी आमदार बाळ माने यांनी केंद्र शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेबद्दल गौरवोद्गार काढले. भारत सरकारची या ठिकाणी संकल्प यात्रा आलेली आहे. रत्नागिरी शहरामध्ये सर्व रत्नागिरीकरांनी त्याचं योग्य प्रकारचं असं स्वागत या ठिकाणी केलेलं आहे. रत्नागिरीमधील स्वातंत्र्य लक्ष्मी चौकामध्ये आज ही यात्रा आलेली आहे आणि त्यामुळे गेल्या 9 वर्षामध्ये मोदी सरकारने केलेल्या कामाची माहिती यामध्ये आहे आणि त्यामध्ये समाजामध्ये जनजागृती व्हावी हा यामागचा उद्देश आहे. विविध योजना आणि त्याला मिळालेले जे लाभार्थी आहेत आणि त्यांचे जे अनुभव आहेत ते कथन या सगळ्या ह्याच्यामधून केलेले आहेत आणि त्यामुळं आज पुन्हा एकदा मोदी सरकार आलं पाहिजे देशामध्ये अशी जनतेची याच्यामध्ये अपेक्षा आहे. त्यामुळं विविध योजनांचे जे लाभार्थी आहेत त्यांची मनोगतं त्याच्यामध्ये आहेत आणि विकसित आपल्याला भारत जो घडवायचा आहे. आता स्वातंत्र्याचा अमृतकाल 75 वर्षी स्वातंत्र्याला झाली आणि या देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या म्हणण्यानुसार पुढची जी 25 वर्षे आहेत याला त्या ठिकाणी आपण अमृतकाल म्हटलंय. म्हणजे 2047 जेव्हा या देशाची स्वातंत्र्याची शताब्दी होईल तेव्हा भारत हा हे राष्ट्र जगामधले एक विकसित राष्ट्र असेल आणि त्यामुळं या सगळ्या देशातल्या तरुणाईला विशेष करून ज्या 18 ते 40 वयोगटातील जे तरुण आहेत तरुणी आहेत यांना मोदी साहेबांनी त्या ठिकाणी हे केलेलं आहे की विकसित भारताचा संकल्प करण्याचे तुम्ही आधारस्तंभ आहात आणि म्हणून विशेष करून मोठ्या संख्येनं तरुणांनी तरुणींनी या संकल्प यात्रेचं स्वागत केलं. मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी पर्यटक आणि नागरिकांना नवीन वर्षाचं स्वागत करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. सत्या वर्षाला निरोप देताना आणि नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल होतात. या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडनं चोख बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ट्रॅफिकची व्यवस्था, ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी वाहतूक पोलिसांची नेमणूक ठिकठिकाणी असणार आहे. नाकाबंदीसुद्धा ठिकठिकाणी ठेवली जाणार आहे. कुणीही दारू पिऊन वाहन चालू नये म्हणून ब्रीथ अनालायझरद्वारे त्यांची तपासणीसुद्धा करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी गर्दी असते त्या ठिकाणी महिलांच्या बाबतीत कुठल्या प्रकारचे गुन्हे होऊ नयेत म्हणून साध्या वेशातील पोलीस, महिला पोलीस तैनात असणार आहेत आणि सातत्याने ते व्हिडिओग्राफीद्वारे तिथे नजर आपण ठेवणार आहोत. या कालखंडामध्ये आपल्याकडे बीच जिथे आहेत त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि कुठं कुठेही दुर्घटना होऊ नये म्हणून आम्ही PA सिस्टीमद्वारे त्या सर्वांना मोठ्या आवाजामध्ये सर्वांना सुरक्षतेबाबत सूचना देणार आहोत, देत आहोत. आणि काही ठिकाणी ग्रामपंचायत, नगरपरिषदा यांच्याकडे सुद्धा तशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे. मला ह्या निमित्तानं सर्वांना नवीन वर्षासाठी खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा द्यायच्या. पुढील वर्ष अत्यंत आनंददायी, आरोग्यदायी आणि सुखकारक जावं अशा प्रकारची शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद. 31st पार्श्वभूमीवर आणि नवीन वर्षाचं स्वागत करताना पर्यटक, नागरिक आणि सर्वांनीच इतर कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेत नवीन वर्ष साजरे करावे यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सतर्क झालं असून त्यांनी जागोजागी नाकाबंदी करून कडक तपासणी मोहीम सुरू केली आहे.
रत्नागिरी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या उद्यमनगर येथील सईदा एम एस नाईक हायस्कूल आणि एम डी नाईक इंग्लिश हायस्कूल इथं आयोजित फन फेस्टिवलचं उद्घाटन प्रांत जीवन देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं. नाईक हायस्कूलतर्फे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रांत जीवन देसाई, के टी व्हीचे वृत्तसंपादक अलिमिया काजी, सामाजिक कार्यकर्ते शकील मसगावकर, प्राचार्य अशफाक नाईक, सीईओ आकिब काजी आदींचं स्वागत करण्यात आलं. शाळेच्या विद्यार्थ्यांनी नाच सादर केली तर लहान मुलांनी उत्तम अदाकारी सादर केली. प्रांत जीवन देसाई यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. नाईक स्कूलचा फन फेअरचं उद्घाटन आज इथं संपन्न झालं. 700 विद्यार्थी या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि या शाळेचा प्रवास गेली 21 वर्ष या शाळेचा आलेख जो आहे तो असा चढता राहिलेला आहे आणि सातत्यानं संस्थेचे सर्व संचालक आणि प्रिन्सिपल शिक्षक वृंद सर्वजण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सुविधा कशा प्रकारे देता येईल यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे. याचं प्रत्यय बघायला झालं तर सलग काही वर्ष या शाळेचा निकाल 100% लागलेला आहे आणि त्यामुळं शिक्षण तर उत्तम प्रकारे मिळत आहे पण त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांची व्यक्तिमत्व पर्सनॅलिटी अधिक चांगली होण्यासाठी मग ते खेळ असेल त्यांचे कलाकौशल्य असेल यांना अधिक प्रकारे वाव मिळावा चालना मिळावी यामुळं एक वर्ष स्नेह संमेलन असेल एक वर्ष फन फेअर असेल सायन्स एक्झिबिशन असेल अशा अनेक उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्याचं काम ही संस्था करत आहे. चेअरमन नवमान नाईक यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मागील सुमारे 21 वर्षांपासून हे हायस्कूल सुरू आहे. तसंच रत्नागिरी शहरातील धनजी नाका येथेही एम एस नाईक हायस्कूलची शैक्षणिक घोडदौड सुरू आहे. Thank you.
याप्रसंगी प्राचार्य साजिया नाईक, सालिया नाईक, हसीना नाईक, दिलनवाज मापारी, जमिला मुकादम, रजिया बेग यांच्यासह शिक्षक आणि पालक उपस्थित होते. ऐमन मजगावकर आणि नेहा जाधव यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. Meant for their constant support and guidance. We at the Nike group of schools are constantly dedicated to helping our students to develop their character and sense of community. Through our extensive extracurricular programs, students are encouraged to explore their interests, develop new skills and give back to the community. And since the inception of this school, the parents have witnessed in these 23 years how the school has excelled in academics, in sports, in extracurricular activities, and in all the events and competitions that are held in and around the city. रत्नागिरी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांनी पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रत्नागिरी इथं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बैल उजरे बघा बघा सर, आता कसे बाजूला झालात आणि ते बाजूला झाले पाहिजे जबान. आता आजोबा आवरा, आजोबा आवरा, बैल आवरा, बैल आवरा, बैल आवरा जबान. रोशन फाळके मित्रमंडळीच्या वतीनं पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचा याच कार्यक्रमात नागरी सत्कार करण्यात आला. रत्नागिरी येथील चंपक मैदानावर पहिल्यांदाच आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धा पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती. अखंड महाराष्ट्रात गाजलेला असा मुकादम संतम सोनू गावडे विनायकू प्रसंगयाने पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. सर्वप्रथम माझ्या वतीनं मी रोशन शेठ, वसंतदादा आणि त्याच्या पूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देतो की मला असं वाटतं की पहिल्यांदा एवढ्या मोठ्या भव्य दिव्य बैलगाडा स्पर्धा या रत्नागिरी शहराच्या नजदीक होत आहेत, रत्नागिरी शहरामध्येच होत आहेत. आणि या होत असताना माझ्या वाढदिवसाचं औचित्य आहे, त्याबद्दल देखील दोघांना आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. आणि शेवटी एखादी खेळाची परंपरा चालू ठेवणं हे फार कसं बसतं आणि मला भांबेडच्या देखील माझ्या सर्व सहकार्यांना धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी देखील रोशन शेठच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी येऊन या आयोजनामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे.
आणि आजची गर्दी बघितल्यानंतर समाधान देखील वाटलं की जी स्पर्धा रोशनबाईने या ठिकाणी आयोजित केली त्याला चांगलं यश या प्रेक्षकांच्या निमित्तानं आलेलं आहे. मी एक नियमावली बघितली या स्पर्धेची ज्याचा उल्लेख मला इथं केला पाहिजे. बैलगाडा स्पर्धेला बंदी होती, त्याच्यानंतर ती चालू झाली, त्याला कशा पद्धतीचा प्रतिसाद मिळतो हे आपण आज देखील बघितलं आहे. परंतु हे सगळं करत असताना नियमावलीमध्ये जो गाडा बैल ओढणार आहे त्याला कुठेही जॉकीने इजा करायची नाही हा जो अतिशय महत्त्वाचा तुम्ही नियम ठेवलेला आहे हा माझ्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याबद्दल देखील मी तुमचं मनापासून कौतुक करतो. आणि मला सगळ्या संघांना देखील आणि त्यांच्या मालकांना देखील विनंती करायची आहे की ह्याकडे आपण खेळ म्हणून बघितला पाहिजे. खेळ म्हणून बघत असताना बैलाला इजा करणं, त्याला टोचणं, त्याची शेपटी पिरगळणं, शेवटी ते मुक जनावर आहे, त्याला देखील आपण मुक्त हस्ते खेळायला दिलं पाहिजे. रोशन फाळके यांनी आपले विचार व्यक्त करताना पालकमंत्र्यांचं कौतुक केलं. आमदार सामंतसाहेब यांच्या वाटचं राजकारणी वाटेला 25 वर्ष होत आहेत आणि त्यांच्या वाटचेला आमच्या सर्व ग्रुपकडनं सर्व रत्नागिरी जिल्ह्याकडनं शुभेच्छा असे पुढे 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 भावी आमदार मुख्यमंत्री व्हावे ही ईश्वर चरणी पाडतात. मनोहर भगवान अरमले ही स्पर्धा आयोजन करण्याच्या माझ्या पास आतापर्यंत क्रिकेट कबड्डी कॅरम ह्या चालू होतात परंतु रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जनतेची मागणी होती की रोशनबाई ही स्पर्धा ठेवा ही रोशनबाई ही स्पर्धा ठेवा. त्या निमित्ताने सगळ्यांच्या मागणीनुसार ही स्पर्धा ठेवलेली आहे आणि ती यशस्वीरित्या पार पडेल. मी सांगतो बैलगाड्या आलेल्या आहेत जिल्ह्यातून तालुक्यातून सगळं मिळून आणि यथाशक्ती सगळं पहिलं बक्षीस 1,00,000 70 ढाल आहेत शिप आहेत सर्व सर्व कार्यकारिणी घेतलेली आहे आमच्या. आणि आता पाहूया रोशन फाळके कौशल फाळके यांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेची एक झलक खास के टीव्हीच्या दर्शकांसाठी. संजय वामन सावंत केशव सप्पळ या गाडीवाल्यांनी गाड्या त्या गावाच्या आहेत. त्यानंतर 2 नंबरची गाडी आहे फक्त पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. केंद्र शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेचं रत्नागिरीत करण्यात आलं जोरदार स्वागत. 31st च्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सतर्क. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलं आवाहन. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून रत्नागिरी इथं आयोजित राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेला मिळाला अभूतपूर्व प्रतिसाद. MD नाईक हायस्कूल उद्यमनगर इथं आयोजित फनफेअरचं प्रांत जीवन देसाई यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन. आणि केंद्र शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित भारत संकल्प यात्रा उपक्रमाचा नागरिकांनी लाभ घ्यावा माजी आमदार बाळ माने यांनी केलं आवाहन. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.